टाकण डायरी आणि आज ॲज अ लिरिसिस्ट मी आणि ओंकार तुमच्याशी बोलणार आहोत. लिरिसिस्ट म्हणून मी आधी पण काही सिनेमे केलेत आणि यावेळी पण जेव्हा फिल्म आम्ही लिहिली तेव्हा आमच्या दोघांमध्ये ती फिल्म इतकी उतरलेली की आमचं ठरलं की मी क्रांतीनेच असं ठरवलं की तू गाणी लिही. जे तिला म्हणायचं होतं ते पोहोचू शकत नव्हतं माझ्याकडनं, करेक्ट, कारण माझं वेगळे व्याप तिकडे सुरू होते. सो तिने एक रफली लिहिल्या काही गोष्टी की मला असं 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 म्हणायचं आहे आणि हे असं असं काहीतरी बघ असं म्हणून तिने एक ड्राफ्ट पाठवला आणि तुम्ही वाचलं म्हटलं अरे क्रांती झालंय गाणं लिहून हेच गाणं आहे. आणि ते गाणं म्हणजे सुखी पोळी माझं खूप फेवरेट गाणं आहे. सुखी पोळी सुखा मासा ओली ओले माती ओला गंध ओला पिंपळ माझी ओले नाती भाऊ माझ लोक माझे माझे सगळे साथी. सुखी पोळी ये एक बहुत नए तरीके का गाना है फॉर मराठी. ऐसा गाना मैंने तो नहीं सुना है मराठी में, तो आपको भी ये श्योर लगेगा. इट्स बहुत नई तरीके के साउंड्स यूज हुए हैं और बहुत मॉडर्न किस्म का अंदाज है, तो आपको ये गाना बहुत अच्छा लगेगा. एक ताज़ा हवा का झोंका बन के गाना आपके लाइफ में आएगा. शहरा मधे भ्रून मस्क्याची छाया तावडे छाम मेहनतीच्या या पैशाने डोक्याला आले आभान. गोपी दादा तो बहुत ही हार्डकोर मराठी गाना है जिसमें आपको बहुत जो आपके प्रोनाउंसिएशन थे वो भी एकदम मराठी असल मराठी के जैसे साउंड कर रहे हैं. आट्या पाट्या नारळ वाट्या खेचे तुला गोरी मार माझा पकड करू अकड बकड सिक्स फुट नदी चपार. हे आगर बाढ नगर आपलं शिवार राजा आपण प्रजा तयार वार. हे आगर बाढ नगर आपलं शिवार राजा आपण प्रजा तयार वार. भरला या कानात आपल्या भिवार तू कोणाला गुणे वे यार गुणे वे यार गुणे वे यार. मैं तो चाहता हूँ कि गाना लाइक आपके गाने क्रांति जी के गाने की तरह कोमड़ी पड़ाली से भी बड़ा हिट हो जाए आटिया पाटिया. एंड एक अगर आपको मैं स्ट्रेंज बात बताऊँ तो ये गाना मैंने सूखी पौड़ी के पहले डब किया था और इस गाने में मुझे डब करने में डिक्शन प्रॉब्लम इतना हुआ नहीं था. आई डोंट नो व्हाई. थर्ड सॉन्ग जो हमने इसके बाद ट्राई किया वो भी ओंकार मंगेशकर का लिखा हुआ गाना है. ये बॉन्डिंग सॉन्ग था गोपी और किशोर का. पहली बार आई थिंक इट्स द फर्स्ट टाइम मराठी फिल्म मैंने बोसा नोवा स्टाइल के म्यूजिक किया इसमें. आकाशाचा छत्री खाली आकाशाचा छत्री खाली गाण गात गा तुझा माझा माझा तुझा वेड्यांच घर उन्हा. सुपर गाणं होतं आणि अजय सिंघा या म्युझिक कंपोजरनी हे गाणं कंपोज केलं आणि एक वेगळा साऊंड एक वेगळ्या जॉनरचं गाणं मी आज गायलं पहिल्यांदा. त्याचं झालं असं की फिल्म मधल्या एका सीनच्या सिच्युएशनला बॅकग्राऊंड म्हणून निकोला काही ओळी हव्या होत्या आणि त्याने असं मला फोन केला एका रात्री आणि मला एक त्याच्या पद्धतीने सांगितलं आणि त्यावरून मग एक अर्ध्या तासात काही ओळी मी त्याला पाठवल्या आणि त्या आवडल्या त्याला त्या रेकॉर्ड झाल्या आणि त्या बॅकग्राऊंड म्हणून क्रांतीने ऐकल्या आणि तिला खूप आवडल्या. सो जेव्हा फायनली फिल्मच्या शेवटी एंड स्क्रोलला त्याच ओळी थोड्या एक्सटेंड करून एक छोटंसं गाणं बनवायचं ठरलं पण जेव्हा ते रेकॉर्ड होत होतं तिथे तेव्हा मी जाऊ शकलो नाही आणि तेव्हा क्रांती होती तिथे. अखेर अलविदा
म्हटलं तरी एका ऑफिसमध्ये काहीतरी सिरियस कामासाठी गेलेला आणि त्यांनी मला सांगितलं फोनवर ना ही पहिली लाईन आहे आणि ती ऑलमोस्ट फोन चालू असताना मी मिकोला आय थिंक सांगितलं की मला हा फिर उसके आगे ये आएगा आणि मग त्यांनी सांगितलं हा ही तिसरी लाईन आहे आणि त्यांनी मला सांगितलं अच्छा आता मला बोलवलंय किंवा आता मला काहीतरी जायचंय हा मी ठेवतो फोन म्हटलं अरे ऐक आणि त्यांनी फोन ठेवला आणि मी चौथी लाईन कम्प्लीट केली सो अशी खूप एक गमतीशीर किस्सामध्ये ती लाईन ते गाणं कम्प्लीट झालंय लिहू नव्याने ग्रंथ ह्या सिनेमातलं जे टायटल ट्रॅक आहे ते आपण जसं म्हणतो ना एक क्लासिक असतो प्रत्येक सिनेमात एक क्लासिक ट्रॅक असतो जो वर्षानुवर्ष लोक ऐकू शकतात गाणे का मेलोडी सब कुछ होने के बाद हमें लग रहा था कि इस गाने के लिए हमें कुछ कोई बाहरी सिंगर ही लेना चाहिए क्योंकि गाने का ऑलरेडी एक्सपेक्टेशन बढ़ चुका था तो इस गाने के लिए मैंने फिर शंकर जी से रिक्वेस्ट किए तो ही ऑल्सो बिकेम ए पार्ट ऑफ द सॉन्ग स्वप्ना से रंग मी तुझा तदंग उरे बाके काय तुझी साथ संग सताना जस्ट कैन वी जस्ट डू द लास्ट लाइन अगेन फॉर द साथ ऑफ द सेम लाइन व्हाट इज दिस सैंग द साथ संग तुझी साथ संग सताना आकाशी चंद्र चांदण्या तोडून मी काणला ऐसा कुछ वेरी नाइस What am I singing? मनाचा पाळणा करू तो नेक्स्ट पॅराग्राफ आहे मनाचा पाळणा करू बांधून घे जरा झुला डोळ्यात तूच साजणी सुखाचा स्पर्श तू नवा तुझ्या विना उरे नार्थ जीवना उजळे हसुने कण कण अन चंद्र हे हातीचे काकण मी स्पीचलेस आहे सध्या कारण मला क्रांतीने इतकी मोठी अपॉर्च्युनिटी दिली आहे मिकोने एवढी मोठी अपॉर्च्युनिटी दिली आहे की काकणचं शीर्षक गीत गायची संधी मला मिळाली आणि ते पण ड्युएट असणार आहे शंकरजींबरोबर इतकी सुंदर चाल आणि इतके सुंदर शब्द आणि इतकी लवेबल फिल्मचं गाणं मला गायला मिळतंय माझं हे भाग्यच म्हणायला हवं सो दॅट्स अबाउट इट तुम्ही बघत राहा काकण डायरी